अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। समस्त बहुजन समाजाला शिक्षणाचा अधिकार बहाल करून स्त्री शिक्षणासाठी आपले जीवन झिजवणाऱ्या राष्ट्रपिता ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांना शासनाने मरणोत्तर भारतरत्न हा किताब त्वरित बहाल करावा अशी जोरदार मागणी अखिल भारतीय युवक मराठा महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे। संघटनेच्या जामनेर तालुका पदाधिकाऱ्यांच्या वतीने या आशयाचे निवेदन तहसीलदारांना आज सादर करण्यात आले आहे। या प्रसंगी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विश्वजीत मनोहर पाटील यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारतात आपल्या पायाला पाय लावून, आपल्या खांद्याला खांदा लावून आपल्या माता भगिनी या ठिकाणी कार्य करताय, उच्च शिक्षण घेत आहे, त्या मागे त्याचं श्रेय सर्वप्रथम जातं तर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना, आणि अशा थोर पुरुषांना, थोर रत्नांना भारतरत्न पुरस्कार मिळावा म्हणून आम्ही अखिल भारतीय युवक मराठा महासंघाचे सर्व कार्यकर्ते आणि मी अखिल भारतीय मराठा संघाचा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी निवेदन तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे। या रत्नांना कधीच भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे होता, पण दुर्दैव, पण आता का असे ना, आता तरी सरकारने या रत्नांना, या थोर पुरुषांना भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे अशी मागणी आम्ही तहसीलदार साहेबांना केलेली आहे। ते वर सुपूर्त करतीलच अशी आशा बाळगतो। जेव्हा इतिहास टाळून बघतो किंवा चाळत असतो, आपल्याला समजतं, आपण जेव्हा इतिहास चाळतो तेव्हा आपण बघू शकतो की ज्या महान थोर पुरुषांनी सुवर्णाक्षरात ज्यांची नावं लिहिले गेलेले, ज्यांनी स्त्री पुरुष समानता या गोष्टीला पुढे आणलेलं आहे आणि स्त्री शिक्षणाचा अतिशय महत्त्वाचं काम असं त्यांनी केलेलं आहे, तर त्या लोकांच्या कार्याची दखल आजपर्यंत कोणी घेतलेली नाही आणि जी त्यांना जे हे भेटायला पाहिजे होतं, ज्यांच्या कार्याला आपला सलाम करायला हवा होता, ते सरकारने त्यांना भारतरत्न देऊन करायला हवा अशी आमची आशा आहे। आणि अखिल भारतीय युवक मराठा महासंघाच्या वतीने आम्ही ते, मी तालुकाध्यक्ष या नात्याने आम्ही सर्वजण मिळून इथे निवेदन करत आहोत तहसीलदार साहेबांना, त्यांनी आमच्या या कार्याची दखल घ्यावी। आज अखिल भारतीय युवक मराठा महासंघाच्या वतीने सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांना भारतरत्न देण्यात यावे अशी मागणी आम्ही केलेली आहे। खरंच त्यांच्या म्हणजे अगोदरच देऊन टाकायला पाहिजे होतं सरकारने, परंतु लेट होईल उशिरा का होईना, पण त्यांनी सरकारने लवकरच लवकर ही घोषणा करावी, कारण कार्य इतकं मोठं आहे की आम्ही सांगू शकत नाही, इतकं मोठं कार्य पूर्ण भारताला, पूर्ण जगाला त्यांच्या कार्याची माहिती आहे। म्हणजे सरकार पुरोगामी विचाराच्या लोकांना भारतरत्न देण्यास का टाळाटाळ करत आहे हा एक मोठा विषय समोर येतो, तरी सरकारने आमच्या मागणी पूर्ण करावी आणि लवकरात लवकर भारतरत्न पुरस्कार हा महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना द्यावी। क्रांती सावित्रीबाई फुले यांचं पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले असं होतं। पुढे सरकार मी माळी विकास महासंघ जिल्हाध्यक्षाच्या वतीने आपले विश्वजित भाऊराजे जिल्हा उपाध्यक्ष मराठा महासंघ यांना भारतरत्न पुरस्कार महापुरुषांना देण्यात यावा असं मी निवेदन देतो आणि जाहीर पाठिंबा देतो। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।